ब्रह्मपूर नावाचं एक गाव होतं. या गावाजवळच एक रेल्वे क्रॉसिंग होते, ज्यामध्ये एक माणूस काम करायचा. बद्रीचं काम होतं येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनला सिग्नल द्यायचं. ते असो, एका शुक्रवारच्या दुपारी बद्री आपल्या कामावर पोहोचला. आज शुक्रवार आहे आणि मला रात्रीच्या 12 वाजेच्या आधीच निघायला हवं, नाहीतर शनिवार लागणार. बद्री असा विचार करूनच घाबरलेला होता. दिवसभर त्याने आपलं काम केलं, त्याने खूप गाड्यांना सिग्नल दिलं आणि संध्याकाळी थकल्यामुळे त्याचा डोळा लागला. त्याच्या झोपल्यानंतरच वेळ खूप वेगाने चालला होता. 12 वाजले, माहीतच नाही पडलं. जेव्हा त्याचे डोळे उघडले, 12 वाजून 1 मिनिट झालंय. बापरे, पळा पळा. बद्रीने विचार न करता पळण्याचा विचार केला. माहीत नाही तो कुठल्या गोष्टीमुळे घाबरत होता. तो एवढा घाबरलेला होता की तो पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होता. आपल्या स्वतःच्या पायांच्या आवाजामुळे सुद्धा त्याला भीती वाटत होती. हे देवा, आज मला वाचव, मी अशी पुन्हा चूक नाही करणार देवा. ईम क्लीम चामुंडाय नमः. तो देवाला प्रार्थना करत करत तिथून पळत होता आणि असंच पळत पळत तो जाऊन एका माणसाला भिडला. तो माणूस गावामध्ये नवीन होता. अरे अरे पळा, आज शनिवार लागलाय. शनिवार? तर काय झालं? पळा पळा, आपला आपला जीव वाचवा. पळता पळता गावामध्ये कुठेतरी घुसला. जो व्यक्ती गावामध्ये नवीन आला होता त्याला समजत नव्हतं की त्याच्यासोबत काय झालं. अरे पण मी का पळू? इथे कोणी आहे पण नाही की ज्यामुळे मी घाबरू. एक काम करतो, याच चबुतऱ्यावर रात्र काढतो मी. अरे उद्या सकाळी गावामध्ये एखादं घर शोधेन मी. जीवनला शनिवारच्या रात्रीबद्दल माहीत नव्हतं. तो चबुतऱ्यावर शांतपणे झोपलेला होता. पूर्ण गावामध्ये कोणाचीच हिंमत नव्हती की शनिवारच्या रात्री घराच्या बाहेर निघावं. आणि इकडे जीवन आनंदात झोपलेला होता. त्याच्या झोपल्यानंतर गावात एक वादळ आलं. तो जीवनच्या जवळून सुद्धा गेला पण त्याला काहीच नाही झालं. सकाळ झाली आणि गाववाले आपापल्या घरातून बाहेर निघाले आणि सर्व अचंभित होते. अरे हा जिवंत आहे की नाही? अरे शनिवारच्या रात्रीने याला मारून टाकलं असेल. गाववाले जीवन जवळ गेले तेव्हा जीवन उठलेला होता. अरे हा माणूस तर जिवंत आहे, पण असं कसं होऊ शकतं? अरे शनिवारच्या रात्री हा इथे झोपला म्हणजे हा खूपच महान व्यक्ती आहे, याला खरंच मानावं लागेल. गाववाले जीवनच्या पाया पडू लागले. अरे हे तुम्ही काय करताय? मला काही समजत नाहीये. अरे तुम्ही महान आहात भाऊ, तुम्ही शनिवारच्या रात्री गावामध्ये जिवंत आहात. तुम्ही खरंच कुठले तरी पंडित तांत्रिक आहात. नाही नाही, असं काहीच नाहीये. मी एक मास्टर आहे, गावातल्या शाळेचा नवीन मास्टर. माझी ट्रेन लेट झाली होती तर रात्री 12 वाजता गावात पोहोचलो. बघितलं तर इथे कोणीच नव्हतं तर इथे झोपलो. अरे तुम्हाला शनिवारच्या रात्री काही ऐकूनही आलं का? काय रात्री असं काय झालं होतं? ते काय असतं? अरे भाऊ, मृत्यूचा आवाज. अरे भाऊ, प्रत्येक शनिवारी ब्रह्मपुरा गावात एक खूप मोठं वादळ फिरतं, मृत्यूचं वादळ, ज्यामध्ये चेटकीन, भूत, पिशाचनी सगळेच असतात. जे पण घराच्या बाहेर निघतात ना, त्या सगळ्यांना वादळ मारून टाकतं. मागल्या वर्षी सरिया काकाला सुद्धा त्या वादळानं मारून टाकलं होतं, त्या भोला दूधवाल्याला सुद्धा. हो, फक्त तुम्ही एकच आहात की ज्याला काहीच नाही झालं. खरंच तुम्ही तर एक महान व्यक्ती आहात भाऊ. अरे असे भूत पिशाच वगैरे काहीच नसतात, हे फक्त गोष्टींमध्ये होतं, लोकांचं मन विचलित करायला. अरे तुम्ही तर उगाच या गोष्टीचा विचार करताय. अरे भाऊ, ज्यांनी आपले लोक गमावलेत ना,
त्यांना माहिती आहे की शनिवारच्या रात्री काय होतं ते. तुम्हा या गोष्टींबद्दल काहीच माहीत नाही आहे. तुम्ही हे कधीच नाही समजू शकणार मास्तरजी. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. जर तुमच्या हिशोबाने शनिवारची रात्र म्हणजे मृत्यूची आहट आहे तर पुढल्या शनिवारी मी स्वतः त्याचा सामना करेन. ठीक आहे. आणि हे सिद्ध करून दाखवेन की असली कुठलीच गोष्ट नाही आहे. भूत प्रेत काहीच नसतात. अरे मास्तरजी का तुम्ही स्वतःचा नुकसान करायला विचार करताय. अरे मी मेलो सुद्धा तरी मला काहीच होणार नाही. पण तुमच्या सर्वांची गलतफहमी मी दूर करूनच राहीन हा माझा वादा आहे. एका हफ्त्यानंतर जीवन आपल्या वाद्यानुसार गावामध्ये एकटा होता. सगळे लोक आपापल्या घरामध्ये लपून बसलेले होते फक्त जीवनला सोडून. आज या लोकांना सिद्ध करून दाखवतो की भूत प्रेत काही नसतात. जीवन परत त्याच जागेवर बसला आणि पूर्ण रात्र वाट बघत होता. रात्री अचानक खूप वेगात वारा वाहू लागला. पाला पाचोळा उडू लागला होता. जीवनला वाटलं की कदाचित गाववाले खरे होते. पण काही मिनिटातच तो वारा थांबला. मी तर उगाच घाबरत होतो. असं करता करता सकाळ झाली. जीवनला काहीच नाही झालं. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की भूत प्रेतांसारखं काहीच नसतं. हे सगळं गोष्टी आहेत. तुम्ही या अंधविश्वासावर विश्वास नका ठेवू. समजलं तुम्हाला? अरे ज्या लोकांनी सुद्धा शनिवारच्या आहटला बघितलेला आहे ते तडपून तडपून मेलेले आहेत. पण तुम्ही त्या आहाटेपासून वाचलात म्हणजे तुम्ही महान आहात गुरुजी महान. असं वाटतंय भूतांचे देव महादेव त्यांची स्वतःची कृपा आहे तुमच्यावर. असं काही नाहीये. तुम्ही सगळे माझी गोष्ट का नाही ऐकत आहात? जीवन गाववाल्यांना समजवत होता पण कोणीच त्याची गोष्ट ऐकायला तयार नव्हते. जीवनला भूत प्रेतांवर तर विश्वासच नव्हता. यामुळे तो आपल्या गोष्टीवर अडून होता. असो ज्या झाडाखाली जीवन बसलेला होता त्याच्या दुसऱ्या बाजूला एक प्राचीन शिवलिंग होता. जीवन आपल्या किस्मतीमुळे वाचला त्या शिवलिंगमुळे हे कोणाला माहीत होतं. आणि शनिवारची आहट आहे सुद्धा काय हे पण कोणालाच माहीत नव्हतं. या घटनेला 5 वर्ष झालीत. जीवनची बदली झाली. तो गाववाल्यांना सांगून सांगून थकलेला होता. पण आजसुद्धा ब्रह्मपुरातले लोक शनिवारच्या रात्रीपासून थडथड कापतात.